नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ आपले सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे माझ्या या चॅनलमध्ये। लवकरच नवरात्रीला सुरुवात होणार आहे आणि शारदीय नवरात्रीचे नऊही दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ मानले गेलेले आहेत। नवरात्रामध्ये केलेल्या देवीपूजनामुळे मनुष्याला शक्ती, ज्ञान, आनंद, सुख, समृद्धी, समाधान, कीर्ती, मानसन्मान, धनवैभव प्राप्त होऊ शकते। तसेच भगवती देवीच्या पूजनामुळे कुटुंबामध्ये सुख आणि शांतता नांदते अशी मान्यता आहे। तर नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये आपल्याला जे आपण घट बसवणार आहोत, तर घटाला आपल्याला कोणत्या दिवशी कोणती माळ घालायची आहे, त्याचबरोबर आपल्याला कोणत्या दिवशी कोणता नैवेद्य दाखवायचा आहे आणि नऊ दिवस जे आहे ते आपण दुर्गा मातेच्या कोणत्या रूपाची पूजा करणार आहोत आणि त्याचं महत्त्व काय आहे, त्याचबरोबर घटस्थापनेचा मुहूर्त काय आहे आणि या नऊ दिवसामध्ये आपल्याला चार विशेष मंत्रांचा जप करायचा आहे, ते संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, त्यामुळे शेवटपर्यंत बघा आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। तर सर्वप्रथम आपण बघूया की घटस्थापनेचा मुहूर्त काय आहे। बघा, यंदा नवरात्रीमध्ये घटस्थापनेचा मुहूर्त 15 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11:44 ते 12:30 असा आहे। तर या वेळेमध्ये आपण आपल्या घरामध्ये तसेच मंडपामध्ये घटस्थापनाही करू शकता। त्यानंतर बघा, घटस्थापनेचे नऊ दिवस आपण कोणत्या दिवशी आई भगवतीच्या कोणत्या रूपाची पूजा करणार आहोत। 15 ऑक्टोबरला आपण देवी शैलपुत्रीची पूजा करणार आहोत। 16 ऑक्टोबरला अर्थात त्या दिवशी द्वितीया आहे, त्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते। 17 ऑक्टोबरला देवी चंद्रघंटाची पूजा केली जाते। 18 ऑक्टोबरला देवी कुष्मांडा यांची पूजा केली जाते। 19 ऑक्टोबरला देवी स्कंदमातेची पूजा केली जाते। 20 ऑक्टोबरला देवी कात्यायनीची पूजा केली जाते। 21 ऑक्टोबरला देवी कालरात्रीची पूजा केली जाते। 22 ऑक्टोबरला देवी महागौरीची पूजा केली जाते, त्या दिवशी आहे अष्टमी, त्याला आपण दुर्गाष्टमी असे म्हणतो। 23 ऑक्टोबरला महानवमी असते, त्या दिवशी शारदीय नवरात्राचे उपवास सुटतात। 24 ऑक्टोबरला आहे दुर्गा देवी मूर्तीचे विसर्जन आपल्याला करायचे आहे, त्या दिवशी आहे दसरा। तर बघा, या नऊ दिवसांमध्ये आपल्याला घट जे आपण बसवतो त्याला आपण माळ अर्पण करत असतो रोज वेगळी, तर कोणत्या दिवशी कोणती माळ आहे ते बघा। पहिली माळ आहे विड्याच्या पानांची, अर्थात पहिल्या दिवशी प्रतिपदेच्या दिवशी आपण जेव्हा घटस्थापना करतो तर त्या दिवशी विड्याच्या पानांची माळ आपल्याला देवीला अर्पण करायची आहे। दुसरी माळ आहे बेल, धोत्रा किंवा रुई, तीनपैकी तुम्हाला जी अवेलेबल आहे त्याची माळ तुम्ही करू शकता। तिसरी माळ आहे दुर्वा किंवा झेंडूंची माळ। चौथी माळ आहे मोगरा किंवा जाईजुईची माळ। पाचवी माळ आहे तुळशीची माळ। सहावी माळ आहे गुलाब किंवा कमळाच्या फुलांची माळ। सातवी माळ आहे शेवंती किंवा कृष्ण कमळाची माळ। आठवी माळ आहे लाल जास्वंद। त्यानंतर नववी माळ आहे लिंबाची। तर अशा प्रकारे नऊ दिवस आपल्याला या नऊ माळी आई भगवतीला अर्पण करायचे आहे, अर्थात घटाला अर्पण करायचे आहे। त्यानंतर नऊ दिवस आपल्याला कोणते नैवेद्य दाखवायचे आहे ते सुद्धा खूप महत्त्वपूर्ण आहे। बघा, पहिल्या दिवशी प्रतिपदेच्या दिवशी आपल्याला गाईचं तूप जे आहे, शुद्ध गाईचं तूप, त्याचं नैवेद्य आपल्याला आई भगवतीला दाखवायचं आहे। दुसऱ्या दिवशी साखर जी आहे, साखरेचं नैवेद्य आपल्याला आई भगवतीला दाखवायचं असतो। तिसऱ्या दिवशी गाईचं दूध किंवा दुधापासून बनवलेली जी मिठाई असेल किंवा खीर असेल त्याचा नैवेद्य तुम्ही आई भगवतीला दाखवू शकता। त्यानंतर चौथ्या दिवशी मालपुए जे आहेत त्यांचा नैवेद्य आपल्याला आई भगवतीला दाखवायचा आहे। त्यानंतर पाचव्या दिवशी केळी जी असते केळीचा नैवेद्य आपल्याला आई भगवतीला दाखवायचा असतो। सहाव्या दिवशी मधाचा नैवेद्य दाखवायचा आहे। त्यानंतर सातव्या दिवशी गुळ जो आहे गुळाचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे। आठव्या दिवशी एक अख्खं नारियळ जे आहे तर नारळाचं नैवेद्य आपल्याला आई भगवतीला दाखवायचा असतो। आणि नवव्या दिवशी तिळ जे असतात तर तिळाचं नैवेद्य आपल्याला आई भगवतीला दाखवायचा असतो। तर हे झाले नैवेद्य। आता आपण बघूया की कोणत्या दिवशी आपल्याला कोणता कलर परिधान करायचा आहे। नवरात्रीचे नऊ दिवस नऊ रंगाचे कपडे घालण्याचे विशेष महत्त्व आहे। नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा रंग कोणत्या दिवसापासून नवरात्री सुरू होते या दिवसावर आधारित असतो। 15 ऑक्टोबरला नवरात्रीची सुरुवात होणार आहे, त्या दिवशी आहे नारंगी रंग अर्थात केशरी रंग। केशरी रंगाचे कपडे परिधान करून रविवारी देवी नवदुर्गाची पूजा केल्याने ऊर्जा आणि आनंदाची अनुभूती मिळते। हा रंग सकारात्मक ऊर्जेने भरलेला असतो आणि व्यक्तीचे मन उत्साही ठेवतो। त्यानंतर 16 ऑक्टोबरला आहे सोमवार, या दिवशी आहे पांढरा रंग। पांढरा रंग शुद्धता आणि साधेपण दर्शवतो। देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी सोमवारी पांढरे वस्त्र परिधान करावे। पांढरा रंग शांतता आणि सुरक्षिततेची भावना देखील देतो। 17 ऑक्टोबर त्या दिवशी आहे मंगळवार, या दिवशी आहे लाल रंग। मंगळवारी नवरात्र उत्सवासाठी लाल रंग वापरावा। लाल रंग हा उत्साह आणि प्रेमाचे प्रतीक आहे आणि मातेला लाल वस्त्र ओढणी अर्पण करणे हे तर खूप लोकप्रिय आहे। त्यानंतर 18 ऑक्टोबरला आहे बुधवार, या दिवशी आहे गडद निळा रंग।
बुधवारी नवरात्रोत्सवादरम्यान गडद निळा रंग वापरल्याने तुम्हाला अतुलनीय आनंदाची अनुभूती मिळेल. हा रंग सुख, समृद्धी आणि शांतता दर्शवतो. त्यामुळे 18 ऑक्टोबरला बुधवारी डार्क ब्ल्यू कलर जो आहे त्या कलरचं वस्त्र परिधान करण्याचा तुम्ही नक्कीच प्रयत्न करावा. त्यानंतर 19 ऑक्टोबर आहे गुरुवार, त्या दिवशी आहे पिवळा रंग. नवरात्रोत्सवामध्ये पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने व्यक्तीचे मन आशावादी आणि आनंदी होते. हा रंग उबदारपणाचे प्रतीक आहे जो दिवसभर व्यक्तीला आनंदी ठेवतो. त्यानंतर आहे 20 ऑक्टोबर, या दिवशी आहे शुक्रवार. रंग आहे हिरवा. हिरवा रंग निसर्गाचे प्रतीक आहे आणि वाढ, प्रजनन, शांतता आणि स्थिरतेची भावना निर्माण करतो. शुक्रवारी हिरवा रंग वापरावा आणि देवीकडे शांततेसाठी प्रार्थना करावी. 21 ऑक्टोबरला आहे शनिवार, त्या दिवशी आहे राखाडी रंग अर्थात ग्रे कलर. राखाडी रंग संतुलित विचारांचे प्रतीक आहे आणि एखाद्या व्यक्तीला व्यवहारिक आणि साधे होण्यासाठी प्रेरित करतो. हा रंग अशा भक्तांसाठी योग्य आहे ज्यांना फिकट रंग आवडतो आणि त्यांना स्वतःच्या खास शैलीने नवरात्रोत्सवाचा आनंद घ्यायला आवडतो. त्यानंतर आहे 22 ऑक्टोबर, या दिवशी आहे रविवार. या दिवशी आहे जांभळा रंग. जांभळा रंग भव्यता आणि राजेशाही दर्शवतो. नवदुर्गेच्या पूजेमध्ये जांभळा रंग वापरल्याने भक्तांना सुख समृद्धी मिळते. त्यामुळे देवी मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी जांभळ्या रंगाचे कपडे आपण या दिवशी अवश्य घालावेत. 23 ऑक्टोबरला आहे सोमवार, त्या दिवशी आहे मोरपंखी रंग. मोरपंखी रंग विशिष्टता आणि व्यक्तिमत्व दर्शवतो. निळ्या आणि हिरव्या रंगाचे विशेष मिश्रणाचा वापर केल्यास दोन्ही रंगाच्या गुणांचा म्हणजे समृद्धी. तर या व्हिडिओमध्ये मला फक्त एवढीच पण अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यासोबत शेअर करायची होती. आपण पुन्हा एकदा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन विषयासोबत. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.